अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। हा भूमिपूजन सोहळा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आला असून याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत तसेच फत्तेपूर गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। पाटील साहेबांनी तुम्हाला तांत्रिक ज्या ज्या त्याच्यामध्ये तरतुदी आहेत त्या सांगितलेल्याच आहेत। मला कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्या कामाचा, त्याच्या क्वालिटीचा, चांगल्या पद्धतीने त्याचा स्पीड, त्याचा काम करण्याचा वेग, त्याचा चांगला अनुभव आहे। त्याला जरी एक वर्षाची मुदत दिलेली असली त्याच्या वर्क ऑर्डरमध्ये, तर त्या मुदतीच्या आत मला नाही वाटत एक सात चार पाच महिन्यांच्यापेक्षा जास्त दिवस त्याला हे काम पूर्ण करायला लागते। एका दुसरं काम जर मोडीचं फुलाचं असेल तर ते लांबेल थोडंसं 15-20 दिवस महिनाभर, तर एक 5-6 महिन्याच्या आत हा रस्ता तुम्हाला वाहतुकीसाठी 100% खुला होईल अशी मला खात्री आहे। क्वालिटीबद्दल म्हणाल तर क्वालिटी आतापर्यंत तरी त्याच्या कामाची क्वालिटी चांगली राहिलेली आहे। इथं तो ती राखेल, कारण शेवटी माणसाचं काम बोलतं, माणूस कोण आहे याच्यापेक्षा तो काम कसं करतो आणि मग त्याचं नाव त्याच्या कामावरून होतं, त्या एजन्सीचं नाव त्या कामाच्या क्वालिटीवरून होतं। जेव्हा केव्हा दुसरं कुठलं काम निघतं तेव्हा भाऊंकडे कार्यकर्ते किंवा ते गावातले लोक आग्रह धरतात की बाबा अमुक माणसाला काम द्या, कामही चांगलं होतं आणि चांगल्या क्वालिटीचं पण होतं। हा एक रस्ता आहे। आपले दुसरा एक रस्ता आहे शेवगा पिंपरीचे जुनं, तर त्याच्या अजून वर्क ऑर्डर झालेली नाही आणि म्हणून आपण त्याचं भूमिपूजन आज केलेलं नाही। आपण तोरणाळ्यावरून जुनोना हा रस्ता जिल्हा परिषदेमार्फत 80-90 लाख रुपये खर्च करून तो आता स्पेशल रिपेअरमध्ये मंजूर झालेला आहे। तो आता टेंडरला आहे, 19 तारीख त्याची शेवटची तारीख आहे। तो रस्ता एकदा रिन्यू होईल, दुरुस्त होईल आणि हा रस्ता पूर्ण नवीन होईल शेवगे पिंपरी ते जुनोने। पण त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फक्त हे ठरवायचं आहे की कार्यक्रम शेवग्यात घ्यायचा का जुनोण्यात घ्यायचा, हे ठरवून आपण तो कार्यक्रम करू। आपल्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम मंजूर झालेलं आहे, त्यानंतर आतापर्यंत गावामध्ये त्याच्यानंतर रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या जामनेर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा आदरणीय सौ साधनाताई, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जेके काका, जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय राजू भाऊ, आदरणीय माजी उपसभापती गोपाल भाऊ, माजी सभापती बबलू शेठ, सरपंच ताई, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थ बंधूंनो, इथं आपल्यासोबत या जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे त्या योजनेचे अधिकारी आदरणीय M.M. पाटीलराव साहेब हे पण उपस्थित आहेत। आज आपल्या गावासाठी खरं म्हटलं म्हणजे भाग्याचा दिवस म्हटला जाईल की गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आपण झगडत होतो आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी स्वप्नवत होत्या की हे रस्ते कधीतरी झाले पाहिजे, गेल्या अनेक वर्षापासून गावातील अनेक लोक मागे लागत होते की आज जुनोना रस्ता झाला पाहिजे, शेवगे पिंपरी रस्ता झाला पाहिजे, कापसवाडी रस्ता झाला पाहिजे, नांद्रा रस्ता झाला पाहिजे, चिंचोली रस्ता बरासा खराब झालेला होता, आपला पंचेपूरकडे जाणारा रस्ता खराब झाला होता, अनेक रस्त्यांची मागणी आपल्या गावातून होती। परंतु त्याच्या आधी आपलं सरकार नव्हतं, मागच्या वेळेस आपलं सरकार आलं आणि मग बवणी कामांचा जो 25 वर्षाचा बॅकलॉग होता तो भरून काढला। मग आपला चिंचोली रस्ता असेल, इकडचा फत्तेपूर रस्ता असेल, नांद्रा हवेली रस्ता असेल, हे रस्त्याचे कामं आपले पूर्ण झालेली आहेत आणि आता नुकतेच
आपल्या कामाचे शेवगे पिंपरी कापूसवाडी ते दामणगाव अद्द म्हणजे विदर्भाच्या हद्दीपर्यंत हा रस्ता जवळपास 12 किलोमीटर हा रस्ता होणार आहे. जवळपास 7 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये या रस्त्यामधल्या सगळ्या मोऱ्या असतील, छोटे मोठे पूल असतील, ते याच्यामध्ये होणार आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.